दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांनुसार साध्या पद्धतीने जयंती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक 17 फेब्रुवारी रोजी गुरुवारी यवत पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक पवार यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले असून नारायण पवार म्हणाले की कोठेही मिरवणुकीला परवानगी नसून शिवप्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरच पूजन करून आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. तसेच शिवज्योत घेऊन येण्यासाठी 200 लोकांना तर उत्सवासाठी 500 लोकांनाच परवानगी असून सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती नारायण पवार यांनी दिली. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यावर्षी सालावाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 जी साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आज सर्व मंडळांची जे आयोजक आहेत त्यांची तसेच पोलीस पाटील यांची सर्व गावातील नागरिकांची मीटिंग घेण्यात आलेली आहे. मीटिंगमध्ये जे शासनाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकातील सर्व नियम अटींच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या परिपत्रकाप्रमाणे जे जनतेला जे काही कोविड 19च्या पार्श्वभूमीवर निर्बंध शासनाने ठेवलेले आहेत त्याचं पालन करण्यासंदर्भात सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावर्षी जे शिवज्योत वाहण्याकरता 200 भाविकांना शिवजयंती उत्सवाकरता 500 भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रभात फेरी बाईक रॅली अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये अशा शासनाच्या सूचना आहेत. त्याचबरोबर DJ सारखं वाद्य कोणी त्या ठिकाणी वाजवणार नाही, पारंपरिक वाद्य त्या ठिकाणी वाजावेत अशा पद्धतीच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेळेचं त्या ठिकाणी 10 वेळेचं बंधन पाळण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. शक्यतो समाज उपयोगी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमे शिबिरे रक्तदानासारखे शिबिरे राबावीत अशाबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे या शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने या वर्षीचा जयंतीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.